1942 त्या क्रांती पर्वामध्ये ज्या चिमूरच्या सुपुत्रांनी शहीदी स्वीकारली आणि ज्या चिमूरच्या सुपुत्रांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागली अशा सगळ्यांच्या चरणी आजच्या या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मी साष्टांग दंडवत घालतो। शहीद दिनाच्या निमित्ताने आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलोत आणि आताच सुधीर भाऊंनी या चिमूरचा इतिहास आपल्यासमोर सांगितला। खरं म्हणजे ते मंतरलेले दिवस होते। त्यावेळच्या सामान्य माणसामध्ये एकच ध्यास होता, माझा देश स्वतंत्र झाला पाहिजे। आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वाणीतून आणि शब्दातून त्यावेळच्या तरुणाईमध्ये एक वेगळा उत्साह संचारत होता, एक वेगळी देशभक्ती संचारत होती। आपल्या मातृभूमीकरता आवश्यकता असेल तर शहीद होण्याची लोकांची तयारी होती। आणि अशातच चले जावचं आंदोलन सुरू झाल्यानंतर चिमूर शांत राहणार नव्हतं। चले जावच्या आंदोलनामध्ये एकीकडे देश पेटत असताना सगळ्यात पहिल्यांदा देशामध्ये याच चिमूरनी स्वातंत्र्य घोषित केलं आणि आम्ही इंग्रजांपासून मुक्त झालो आहे। आणि ज्याचा उल्लेख सुधीर भाऊंनी केला, बर्लिनचा रेडिओ असेल, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखं व्यक्तित्व असेल, या सगळ्यांच्या प्रेरणेतून खऱ्या अर्थानं संपूर्ण जगाला हे समजलं की भलेही भारतावर इंग्रजांचं राज्य असेल पण या भारतातला चिमूरसारखा एक भाग हा मात्र आज मुक्त झाला आहे। आणि त्याचवेळी इंग्रजी फौजांनी, इंग्रजी पोलिसांनी जो भयानक अशा प्रकारचा गोळीबार केला, त्या गोळीबारामध्ये 20 पेक्षा जास्त लोक शहीद झाले, अनेकांना अटक झाली, जवळजवळ 20-22 लोकांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली। पण ही क्रांतीची ज्योती त्यानंतर मात्र थांबली नाही। 1947 15 ऑगस्टला ज्यावेळी आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हाच खऱ्या अर्थानं या क्रांतीच्या ज्योतीने विराम घेतला। आणि म्हणून माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम जर काही करायचं असेल तर या स्वातंत्र्याकरता ज्या नाम आणि अनाम वीरांनी आपलं हौतात्म्य दिलं त्यातल्या अनेक लोकांची नावं देखील आपल्याला माहिती नाहीत, पिढ्या बदलल्या, त्यांना विस्मृतीमध्ये आपण टाकलं, अशा सगळ्या तमाम अनाम वीरांना या ठिकाणी लक्षात ठेवून त्यांचा इतिहास पुन्हा त्या ठिकाणी तयार करून तो पुढच्या पिढीपर्यंत पाठवला पाहिजे, अशा प्रकारचे आदेश माननीय पंतप्रधानांनी दिले आहेत। आणि सुधीर भाऊ, मी आपल्याला विनंती करणार आहे, सांस्कृतिक खाता आपल्याकडे आहे, या चिमूरच्या इतिहासावर आणि इथल्या स्वातंत्र्यवीरावर एक डॉक्युमेंटरी तयार झाली पाहिजे आणि ती आमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे, याकरता आपण जरूर पुढाकार या ठिकाणी घ्यावा।